में राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत आज सोमवार 29 नवंबर को हिंगनघाट उपजिला रुग्णालय में 4 दिवसीय भव्य निःशुल्क वैद्यकीय दंत रोग निदान उपचार और शस्त्रक्रिया शिविर और उसी प्रकार मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर का उद्घाटन विधायक समीर कुनावार के हस्ते किया गया। इस समय जिला शल्य चिकित्सक सचिन तड़स, उप जिला रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर किशोर सातसरकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर माधुरी कुसेवार, हिंगनघाट के डॉक्टर संजू ज्ञानचंदानी आदि सह आरोग्य विभाग के अधिकारी कर्मचारी बड़ी संख्या में उपस्थित थे। इस शिविर में जांचने के लिए अलग अलग स्टॉल लगाए गए। उसी प्रकार रुग्णालय की ओर से सुसज्ज व्यवस्था की गई थी। शिविर में आवश्यकता अनुसार चुने गए जरूरतमंद रुग्णों पर 30 नवंबर और 1 दिसंबर को शस्त्रक्रिया की जाएगी। शिविर का नागरिकों ने ज्यादा से ज्यादा लाभ लेने का आह्वान उद्घाटन समारोह पर विधायक समीर कुनावार ने किया। उपजिल्हा रुग्णालय मध्ये आज 2 मोठ्या गोष्टी झालेल्या आहेत। आज या ठिकाणी हेल्थ चेकअप कॅम्प या ठिकाणी आज सकाळपासून सुरू झालेला आहे। जवळपास 1000 लोकांनी या कॅम्पमध्ये आतापर्यंत नोंदणी केली आहे। याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या तपासण्या, औषध उपचार, ऑपरेशन हे या माध्यमातून होत आहे। आणि दुसरी आनंदाची गोष्ट म्हणजे या उपजिल्हा रुग्णालयामध्ये आज मॉड्युलर OT म्हणजे मॉड्युलर ऑपरेशन थिएटर याचं आज उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे। गेल्या 3 वर्षापासून आम्ही प्रयत्न करत होतो की हिंगणघाटच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये ज्या योजना आहे, महात्मा फुले जन आरोग्य योजना, त्यानंतर राजीव गांधी योजना असेल, पंतप्रधान योजना आहे, ह्या योजनांचे ऑपरेशन, मोफत ऑपरेशन हिंगणघाटमध्ये व्हायला पाहिजे होते। यासाठी माझा प्रयत्न होता आणि या संदर्भात प्रस्ताव हा मुंबईला गेला, मुंबईवरून दिल्लीला गेला आणि दिल्लीवरून त्याची आता 4-5 दिवसापूर्वी मंजुरी प्राप्त झाली आहे आणि आज इथल्या ऑपरेशन थिएटर पूर्ण झालेलं आहे। BCN News के लिए हिंगणघाट से रवी येनोरकर की रिपोर्ट।